तर नागपुरात काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणारे जलवाहिनी जोडणी आणि काही तांत्रिक कामामुळे हा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे नागपुरात भर पावसात पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिनी जोडणी आणि काही तांत्रिक कामामुळे नागपुरामध्ये हा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे आता नागपूरकरांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन केलं गेलं. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत आहेत. हितेश. नक्कीच जगदीश, नागपुरात लगतचं जे कन्हान जल शुद्धीकरण केंद्र जे आहे तिथलं जे शुद्धीकरण करण्याचं जे काम आहे ते 30 तास चालणार आहे आणि 30 तास नागपुरातील काही भागात पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही अशी माहिती जी आहे महानगरपालिका व OCW जल शुद्धीकरण केंद्राकडून आपल्याला मिळत आहे. आणि हे पाणी पुरवठा बंद असल्यावर नागरिकांना याचा कुठेतरी फटका पडणार आहे. 5 जुलैला सकाळी 10 वाजेपासून ते 6 जुलै संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जे आहे कारण जल शुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. जवळपास अर्धा नागपूर जो आहे हा पाण्यापासून वंचित राहणार आहे अशी माहिती जी आहे आपल्याला मिळत आहे. धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल.